नमस्कार, मी कुमारी पियुषा उद्धव माळ, शिक्षण मंडळ कराड द्वारा संचलित लाहोटी कन्या प्रशालेत इयत्ता 5वी उत्तीर्ण झाले आहे। गाव कराड, वयोगट 8 ते 16 वर्ष। प्रथम मी मला या उपक्रमात भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल शिक्षण मंडळ कराड व केंद्रीय ग्रंथालयाचे आभार मानते। संपादक विवेक उत्तम गोसावी यांच्या किशोर मासिकाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 या जोड अंकातील फारूक एस काझी यांचे एका शेतकऱ्यास चिमणीने लिहिलेल्या पत्राचे मी वाचन करीत आहे। चिमणीचे पत्र। प्रिय शेतकरी दादा, खूप दिवसांपासून तुला सांगायच्या आहेत काही गोष्टी, पण कशा सांगाव्यात याचा विचार करत होते। मग ठरवलं तुला पत्र लिहायचं। तू जसा माणसांचा अन्नदाता आहेस तसा तू आमचाही अन्नदाता आहेस। तू शेतात धान्य पेरतोस, त्याची काळजी घेतोस, आम्ही ते खाण्यासाठी येत असतो। तू आम्हाला गोफणीने हाकलतोस। आम्ही नुकसान करत असलो तरी आम्हाला मारण्यासाठी म्हणून तू कधीच गुंडा फिरकावला नाहीस। मग अचानक असं काय झालं की तुझं धान्य खाऊन आम्ही मरू लागलो? मागच्या आठवड्यात आमच्या एका मैत्रिणीने तुझ्या शेतातल्या तुरीच्या शेंगा खाल्ल्या। ती परत आली तेव्हा अर्धमेली झाली होती बिचारी, उलट्या होऊन ती मरून गेली। त्या शेंगा खाण्यालायक नव्हत्या का की त्यावर मारलेलं औषध याला जबाबदार होत? आम्ही निसर्गातला एक छोटासा जीव आहोत, आमची भूक ती केवढी, पण आमच्या पोटापाण्याचे सगळे रस्ते बंद झाले आहेत। आम्हाला खाऊ घालतील अशी झाडं उरली नाहीत, आम्हाला आधार देतील अशा निर्जन जागा शिल्लक राहिल्या नाहीत, पाणवठे उरले नाहीत। आम्ही जगावं तरी कसं? फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला वाचवण्याचे पोस्ट टाकून तुम्ही लोक हजारो लाईक्स व कमेंट मिळवत असता। आमच्या खाण्यापिण्यासाठी म्हणून डबे ठेवतानाचे फोटो टाकत असता। त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर द्यायलाच हवेत। कुणीतरी आमच्यासाठी कष्ट घेत आहे याचा आनंद तर आहेच, पण आम्ही इतके बिचारे का झालो? याचं उत्तर सर्वांनी मिळून शोधलं तर आम्ही या सर्वांसाठी असलेल्या जगात जिवंत राहू शकू। तू तुझ्या शेतातलं उत्पन्न वाढवलं, 4 पैसे तुझ्या हाती आले, घरात 4 वस्तू आल्या, तुम्ही वापरत असलेला मोबाईल तुमची 5वी गरज बनला, इंटरनेट आलं, तुझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे। पण तुम्ही स्वतःचा विचार करताना आमचाही विचार कराल का थोडासा? कारण या धरतीवरचे आम्हीही रहिवासी आहोत, आमचाही हिच्यावर तुझा इतकाच हक्क आहे। तुमच्या मोबाईलसाठी लागणारी फ्रिक्वेन्सी आमच्या जीवनावर परिणाम करते, आमच्या मेंदू आणि जीवनक्रमावर वाईट परिणाम होतो आहे। आम्ही संपत आहोत, तुला वाटेल हे सर्व मला कसे ठाऊक? तुझ्या बांधवात काही चांगले लोक आहेत ज्यांना आमची काळजी आहे, अशा लोकांकडून आम्ही ही माहिती मिळवत असतो। तुम्ही आमच्यावर जो अन्याय करत आहात या विरोधात तक्रार करण्यासाठी आमच्याकडे न्यायालय नाहीत, अन्यथा आम्ही तिथं न्याय मागितला असता, जिंकलोही असतो, कारण आमचा निसर्ग आमच्या बाजूने उभा आहे। तू आणि तुझ्या सर्व बांधवांनी निसर्गाची साथ सोबत कधीच सोडून दिली। आम्हाला पाहून तुम्ही विमानं बनवली, तुझंही स्वप्न असेल ना विमानात बसायचं? तू जरूर जा, पण त्याआधी स्वतःची काळजी घे, कारण शेतातली तूर उद्या तूही खाणार आहेस, तेव्हा जरा जपून ती खाऊन तुझंही काही बरे वाईट झालं तर? स्थिर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात। आम्ही हळूहळू शिकून घेतोय अन्न पाण्याविना जास्त दिवस तगून राहणं, टिकून राहणं, कारण इथं जो तगायला शिकतो तोच वाचतो, जिवंत राहतो। आम्ही आमच्यात हे बदल करून घेत आहोत, तूही विचार करून ठेव, कारण महाकाय डायनासोर्स नाही इथून नष्ट व्हावं लागलं, उद्या त्या जागी तूही असू शकतोस। निसर्ग कुणालाही माफ करत नाही, आणि लक्षात असू दे, बुद्धिमान आणि शक्तिशाली असलास तरी तूही या धर्तीवरचा एक प्राणीच आहेस, निसर्गाचा आश्रित, तू जवळचा वाटतोस म्हणून हे पत्र तुलाच लिहिलं। तू अन्नदाता आहेस, तूच आमचं दुःख समजू शकतोस, आमचं दुःख तुझ्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवशील, प्लीज एवढी मदत जरूर कर, अन्यथा तुझ्या उद्याच्या पिढ्यांना आम्ही दिसू शकणार नाही, कारण एकतर आम्ही संपलेले असू किंवा तुम्ही तरी संपलेले असा। आठवण ठेवा आमची, तुझीच एक चिमणी। धन्यवाद।